नमस्कार आपले गुरुदेव मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्ह्यातील धुळे चाकरी शिरपूर व शिंदखेडा या गावांना दस्त नोंदणीचे काम वेंडर यांच्याकडून थांबावे म्हणून वकील संघातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। वरील गावातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात स्टॅम्प विक्रेते तसेच दलाल एजंट हे दस्त नोंदणीसाठी यांना कोणतेही अधिकार नसताना बेकायदेशीर दस्त लिहून सादर करून नोंदणी अनेक वर्षापासून करत आहे। सर्व स्टॅम्प वेंडर दलाल यांना कोणतेही परवाना नसताना नोंदणी कामाचे काम बंद करावे तसे न केल्यास धुळे बार असोसिएशन धुळेतर्फे बेमुदत आंदोलन करून आपला हक्क घ्यावा लागणार आहे। रोज अनेक अनोगोदी नोंदी कारभारामुळे खोटे व चुकीचे दस्त नोंदणी होऊन सामान्य जनतेची फसवणूक होऊन आतापर्यंत बरेच फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत। दुय्यम निबंधक कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बंद आहे म्हणून खोटे बनावट आधार कार्ड बनवले जातात आणि बोगस व्यवहार केला जातात। सर्व टाळण्यासाठी वकिलांना हक्क मिळावा म्हणून एक महिन्यात खोटे व्यवहार बंद केले नाही तर जनआंदोलन वकील संघातर्फे केले जाईल असाही शहर अध्यक्ष जोशी साहेब यांनी दिला आहे। बार अध्यक्ष ॲडव्होकेट जोशी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, ॲडव्होकेट उमेश गायकवाड, ॲडव्होकेट पुरुषोत्तम महाजन, ॲडव्होकेट डी जी पाटील, ॲडव्होकेट एच डी कबडगुजर, ॲडव्होकेट जितेंद्र निळे, ॲडव्होकेट एस कबाडे, ॲडव्होकेट रसिका मॅडम, ॲडव्होकेट भावना पाटील आदी उपस्थित होते। फसवणूक कोणाची होते ती तो विषय आपण जो बोलला तुम्ही सांगतो। फसवणूक एक सर्वसामान्य लोकांची होती। आता इथे आपलं बायोमेट्रिक चालू नाही तर खोटे आधार कार्ड वगैरे आता जवळजवळ 7-7 गुन्हे आहेत। मी स्वतः एस पी साहेबांकडे तो जाऊन आहे ते रजिस्ट्रेशन वगैरे केले सर। बायोमेट्रिक चालू नाही आणि त्या एजंट युजर दे आर ऑथोराइज पर्सन हां फर्स्ट इमिडिएटली येस येस तर ते ऑथोराइज नाही सर। स्टॅम्प वेंडरला कधी शासनाने किती लायसन्स दिलंय ते ओनली सेलिंग द स्टॅम्प अँड तिकीट तर त्याच्या व्यतिरिक्त त्याने ना दस्त सादर करून एनी डीड दस्त सादर करण्याचा अधिकार कोणाला किंवा आता ऍडव्होकेट इज अ डिग्री सर। डिग्री इट विल बी द क्वालिफिकेशन इट विल नॉट बी डिसक्वालिफिकेशन सर। वेदर कोर्ट वेदर क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी और एनी अथॉरिटी it will be the degree for appearing to that authority sir. हा झाला टेक्निकल मुद्दा साहेब। आणि याच्यातून हे जे काही लोक आहे सर याच्यातून जे काही चुकीचे जे काही गोष्टी होतात त्याला काय होतं साहेब एकंदरीत आहे ना मग प्रशासन त्याला हे घेऊन जातं साहेब ते तर आपण यांना कधी रिस्ट्रिक्ट केलं हां आणि वकिलांना वकील कधी स्मूथली तिथे कधी काम करत असेल साहेब काय असतं। आता एखादं बिल आहे साहेब बिल हे कुठल्या बाबतीत होऊ शकतं बिल आहे ना साहेब तुमची जी ओन प्रॉपर्टी हा तुम्ही सेल्फ एक्वायर केली तुमची स्वतःची उत्पन्नातून मिळाली त्याचं बिल होऊ शकतो। आपण इथे कधी बघितलं ना साहेब कुठलंही बिल होत एवढे वकील संघातर्फे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे काही स्टॅम्प वेंडर असतील जे काही एजंट असतील तर त्यांना तो अधिकार आहे का दस्त सादर करणे किंवा दस्त तयार करण्याच्या बाबतीत त्यांना अधिकार आहेत का या बाबतीत आहे ना साहेबांशी आणि कायदेशीर त्या बाबतीत चर्चा केली। तर दस्त सादर करणे दस्त लिहिणे हा वकिलाचा अधिकार असू शकतो। ॲडव्होकेट ही डिग्री असू शकते कुठे पण यांना डॉक्युमेंट सादर करणं किंवा रिप्रेझेंट करणं हे डिस्क्वालिफिकेशन असू शकत नाही अशी विस्तारामध्ये साहेबांकडे आम्ही चर्चा केलेली आहे। हे जे काही कामं चालू आहेत दुय्यम निबंधक कार्यालयात जे बेकायदेशीर आहे तर ते कामं लवकरात लवकर थांबवावे यासाठी ना आम्ही त्यांना एक महिन्याची मुदत दिलेली आहे प्रशासनाने त्यावर गंभीर दखल घ्यावी। एक महिन्यानंतर एक महिन्याच्या आत तरी त्यांनी थांबवले नाही तर आम्हाला पूर्ण धुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातले वकील या बाबतीमध्ये ना आंदोलन उभं करणार आहेत। आज आम्ही ते त्या बाबतीतलं निवेदन दिलं। Thank you.